तुम्हाला अगर त्या पोस्टिंगवर अगर मजा येत नसेल ना तर अशी सगळी मस्ती करा, पण तुम्हाला अशा जिल्ह्यामध्ये घेऊन जाऊ ना ते बायकोला फोन पण लागणार नाही. पोलीस काय आम्हाला अजमावता काय तर वेळेला बाहेरचे यायचे काय यायचे इथे काय हे चांगली गोष्ट आहे का महाराजांचा पुतळा पडला आणि हे कशाला येतात कोण आहे रे कोण आहे ज्या राज्यामध्ये सत्ताधारी पक्षाचा आमदारच रोज पोलिसांना नव्या धमक्या देतो, कधी व्हिडिओ रेकॉर्ड करा असं म्हणतो, तर कधी तुमची बदली मी अशा ठिकाणी करेन की तुमच्या बायकोला सुद्धा फोन लागणार नाही असं म्हणतो, ज्या राज्यामध्ये स्वतः राज्याचे मुख्यमंत्रीच दंगल घडवून आणणाऱ्या शांतीगिरी सारख्या व्यक्तीच्या पाठीशी मी ठामपणे उभा आहे असं डंके की चोट पर सांगतात, ज्या राज्यामध्ये बहीण लेकींच्या आबरूची सुरक्षितता राहावी यासाठी आंदोलक प्रश्न विचारायला लागले तर त्यांच्यावरच लाठी हल्ला करून त्यांना अर्बन नक्षली ठरवून गुन्हे दाखल केले जातात, आणि ज्या राज्याचे गृहमंत्रीच ठोकून काढाचे आदेश देतात अशा राज्यामध्ये नारायण राणे सारख्या व्यक्तीने मी मारून टाकीन, चिरून टाकीन, चिरडून टाकीन, खलास करीन अशी भाषा करणं फार 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 स्वाभाविक आहे. नारायण राणेंची ही भाषा महाराष्ट्रातलं सरकार किती गुंड शक्ती पोसणारं सरकार आहे, महाराष्ट्रातलं सरकार कसं ठोकशाहीचं सरकार आहे हे सांगणारं, याचं प्रमाण सांगणारं असं वक्तव्य हे नारायण राणेंचं वक्तव्य आहे.